सगळ्यांचं आपल्या कोकणी मुलगी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज आपला आहे एक स्पेशल व्हिडिओ. तो म्हणजे आम्ही आज काहीतरी स्पेशल बनवणार आहोत आणि तुम्ही ते नंतरलाच बघा. सो ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. पाला टाकला आहे, त्याला भांबोरीचा पाला असं म्हणतात. इथे मिठाची भरली नंतर लागेल शेंगाकडे. आणि ह्या शेंगा पावटा आहे. ह्या शेंगा आहेत पावट्याच्या शेंगा. काय देतो तुला दीपक? आणि आता काय टाकतो दादा? टमाटर शेंगा टाकायचे. त्याच्यामध्ये ओवा टाकलाय. आणि जाड मीठ शेंगांसाठी. कशासाठी? शेंगांसाठी. जाम झालाय तो. लपडवायचं ना ते बघ ना. मी कौस्तुभ खाऊन बघ. मी खाऊन बघ मग. खत पण असं असत. नाही पण खत झाड असत ना. इथेच आहे ओढकला. एवढा मीठ खाणं वर येईल ना. पूर्ण वरनं खायचं आहे तो. आपल्या शेंगाला लागला पाहिजे फक्त. आपल्या काय टिकून आणून नाही तो. आणि आता ह्याच्यामध्ये शेंगा टाकलं. बॅटरी दाखव. बॅटरी दाखव. आणि आता मी चिकन बांधलेलं ते त्याच्यामध्ये ठेवतोय. वहिनी कुठे बघाय गेलं काय माहिती. वहिनी बघायचं आहे ना. वहिनी कुठे गेलं बघायचं. यूट्यूब आले गेली.
पकड दे असं आणि परत आता आम्ही याच्यावर बांबुर्डीचा पालाचा लेअर देतोय. आणि पुन्हा पापड्या टाकल्यात. अंडी कुठे टाकते टाकली नाही टाकूया. आता अंडी टाकतोय. असं ठेव परत पापड्या टाकल्या. पाहिजे पुन्हा आम्ही चिकन टाकतो. पुन्हा भांबुर्डीचा पाला टाकलाय. पाला पाहिजे थोडा मटकं तर असं चालेल. असं चालेल असं ते पप्पा खायचं आपल्याला. आणि आमचा हा शेफ आहे दादा. हाय कर ऑर्डर ऑनलाईन ते ऑनलाईन दे अजून केळीचं पान दे. केळीचं पान आहे का मोठा पाहिजे. आतमध्ये टाकतेस लावते जरा जसा पुढे जायला. आता कुठं असतं पलकीचं आणि बांधले जाऊ. आता वरती केळीचं पान घे ना घेतलं. बस मस्त बारीक बारीक फाटी लावूया पद्धतशीर. ओके आता मटका उलटा ठेवायचा जमिनीवर. बघ बस तिकडे तिकडच ओके.
ची तैयारी करता है आणि आज ते लोक चिकन फ्राइड राइस बनवत आहेत तो तुम्ही याच्यामध्ये काय काय टाकलं चिकन कॅप्सिकम दीदी मराठी अद्रक लसूण पेस्ट त्यानंतर शिमला मिरची कांदा कोबी शेजवान चटणी आणि आणि फ्राई केलेले चिकन आणि हा आपला शेजवान मसाला फ्राईड राईस मसाला रेडीमेड वाला ना रेडीमेड आम्हाला काय ऑर्डर ऑनलाईन ना बेबी दीपकदा झोमॅटो भाई इकडे बघ ना एक स्माइल दे एक स्माइल दे झोमॅटो भाई झोमॅटो भाई काय मस्त पेटलंय काय काय असतं तुमच्याकडे ऑर्डरला ओनली मुंगा ओनली मुंगा हा बघा काय स्मेल येतोय नंबर कपडा होण्यासाठी होत होता चिकटली चिटकली मध्ये पेपर झाला.